स्वतःहून केला चहा. मला अजिबात विचारलं नाही काय करायचं ते. हो साखर किती टाकायची अजिबात विचारलं नाही. सांग कसं झालंय. आलं किसून टाकायचंस. हा म्हणजे तू टाकलंयस पण त्याची पूर्ण चव उतरली नाहीये. आणि कैवल्य प्रॉब्लेम काय माहितीये ना तुझा, तू खूप साखर टाकतोस रे. चार चमचे साखर टाकली ना की असा गोड होतो चहा. तू एक काम कर टाकू नकोस. हा आम्हाला विचारत जा किती हवी येते. आणि तो मसाला कशासाठी आणलाय. हा तो तसंच कुजत पडून राहणार. तो टाकावा चहा जर चव येते का नाही सगळं टाकावं लागतं यार. मसाला वगैरे ठीक आहे बट सगळ्यात इम्पॉर्टंट इज लेमन ग्रास गवती चहा. आणि ते बेसिनचं पाणी वापरत जा कैवल्य. आपल्या घरी पिण्याच्या पाण्याला चव नाहीये. इथे खूप जण शिकवायला पण चहा खूप छान झाला. खरंच का. खरंच खूप छान झाला. सांगतोय मी चांगला झालाय. अहो काकू तुम्हाला माहितीये का गब्बूला अजून खूप काही येत. म्हणजे रेशमा रेशमा कुठली भाजी शिकवली तुझाला. लेडी फिंगरची ती भाजी शिकवली तिने याला. बरोबर. म्हणजे आता लेडी किलर लेडी फिंगरची भाजी करणार. वा वा वा. लेडी किलर. तुला तू काय वेड आहेस का. तू काय बोलतोयस. तू आई आहे माझी इकडे. सॉरी सॉरी. का सॉरी का. सॉरी का. काकूंना कळलं पाहिजे सगळं खरं खरं. काय सांगून देत मला. हे बघा काकू परवा हा एकदा बाईकवरनं चाललेला असताना याने एकदा गाडीला धडक मारली. हे मी धडक नव्हती मारली. ती गाडी आली समोरून. मी मुद्दा तो नाही आहे अशू. त्या अपघातानंतर जो अपघात घडला त्याविषयी मी सांगतोय. नाही का काय झालं. तिची गाडी चालवणारी बाई होती ना तिची बाजू घेऊन हा भांडत होता. का. कारण तिची मुलगी फार सुंदर होती. ती याला आवडली. शेवटी ती याच्या इतकी प्रेमात पडली की तिने याचा नंबर मागितला. त्यानं तो दिला. आणि पण नंबर कोणाचा दिला माहिती का. माझा नंबर दिला यांनी काकू. हो त्या पोरीचे अजून मेसेज येतात मला रात्री इंग्लिश मध्ये हाय फाय एकदम. गब्बू असं काहीही झालं तरी सर्वात आधी मला सांगायचंय. तू घाबरू नको आई. असं काहीही होणार नाहीये. कळलं का. अरे असं काही झालं नाही तरच घाबरायची वेळ येणार आहे. असं काहीतरी झालं पाहिजे ना यार. व्हायला पाहिजे काकू. यांचं काहीही होऊ शकत नाही. काहीही होऊ शकत नाही यांचा. यांचा प्रॉब्लेम काय माहितीये का. कैवल्य आणि सुजय एकमेकांबरोबर एवढा वेळ घालवतात की त्यांना मुलींकडे बघायला वेळच नसतो. तू एकटी असते ना. तू नसते ना आमच्या बरोबर. मग तुझं का नाही जमलं. वाईट अस रे. तुझं काही उपयोग नाहीये. तुझा इगो हर्ट झालाय. कळलं ना. टोकलाय गप्पन. मी कुठे चाललोय. मी कुठे काय आई समोर काय कशाला सांगतोय सगळं. ओ साहेब मी दिसत नसले ना तरी मॉडर्न विचारांची आहे बरं का. उद्या तुम्हाला सांगितलंस की मला लिव्ह इन रिलेशनशिप करायची आहे तरी मला चालेल. जे मी जगले नाही ते मला मान्य नाही असं अजिबात नाही. कळतंय का. तुझा सगळा बंडखोरपणा यांच्याकडनं आलाय. गब्बू ममाज बॉय ना. गब्बू अरे किती पसारा करून ठेवलाय तुम्ही लोकांनी. काकू सॉरी सॉरी सॉरी. तुम्ही प्लीज त्रास घेऊ नका. हा नाही. हे काय पडलं इथे. ए भेटलं. ए भेटलं. काय भेटलं. ढोकळ्यात ढोकळा दिसतो. नाही ढोकळ्याचं रॅप. अर आई आईमुळे सापडलं. बघा बघा म्हणतो ना स्वामी तिने जगाचा आईमुळे भिकारी. आईमुळे भिकारी. आई विना भिकारी त्या आधीच मुळे इकडे आलं. मूर्खा. हे शोधत होतो आपण दिवसभर. काय आहे तेवढा. अगं काय एवढा. मुबारक हो आप विजेता है. आपको हिमेश रेशमिया के साथ एक शाम गुजरने का मौका मिलेगा. अरे आशू हे सुरू होतस तू किंजल साठी. अरे तिला जायचं डेट वर हिमेश रेशमिया बरोबर. तू का कष्ट घेतोय. डेट नाही भेट नाही ते कार्यक्रम कॉन्सर्ट असेल त्याच्यासाठी. आणखी किंजल लावेन ते. नाही आम्हाला नाही चालणार. काय नाही मला नाही चालणार. काय
माझ्या मित्राला जी मुलगी आवडते ती दुसऱ्या कोणाबरोबर तरी डेटवर जाणार आणि माझ्या मित्राला ते चालणार हे मला नाही चालणार आहे, कळलं ना? अजिबात द्यायचं वगैरे नाही तिला, गप्प, राहू दे ना, काहीच संबंध येत नाही.